कल्याण चार सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी राकेश मुथा। कल्याण शहर सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी यंदा उद्योगपती राकेश मुथा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मंडळ समितीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली। गणपती उत्सवाला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे। अशा स्थितीत गणेश उत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व मंडळांनी तयारी सुरू केली आहे। या पर्वात सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाच्या सदस्यांनी राकेश मुथा यांची अध्यक्षपदी एकमताने निवड केली। यावेळी राकेश मुथा म्हणाले की मला ही संधी मिळाली हे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे। ते पुढे म्हणाले, अध्यक्ष पदाची प्रतिष्ठा राखण्यासाठी ज्येष्ठ व कनिष्ठ सदस्यांना विश्वासात घेऊन काम करेन। कल्याण हे ऐतिहासिक शहर असल्याचेही ते म्हणाले। एक काळ असा होता की कल्याण मध्ये गणेश उत्सवात भाविकांची गर्दी असायची। सजावट पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी बाहेरून लोक येत असत, पण आता ही गर्दी कमी झाली आहे। त्यामुळेच राकेश मुथा यांनी गणपती मंडळांशी संपर्क साधून या विषयात वर भर देण्याचे सांगितले। यावेळी कल्याण शहर सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजा सावंत, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, कांचन कुलकर्णी, जतीन प्रजापती, शिल्पा अंबाडे, स्वाती चौधरी यांच्यासह सर्व मंडळ सदस्यांनी राकेश मुथा यांचे अध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन केले। आज मला सांगायला खरोखर फार खूपच आनंद होत आहे की मला ही संधी मिळाली आहे की मी आज अध्यक्ष म्हणून कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचं अध्यक्षपद मला देण्यात आलं आणि तो अध्यक्षपद घेऊन मी या वर्षी बरंच म्हणजे जो म्हणजे आपलं हे महामंडळ आहे ज्यांनी जेवढे वर्ष टिक म्हणजे जी गरिमा टिकून ठेवली आणि परिमा ठेवली आहे त्या परि त्याचं मान ठेवून त्याला कशी त्याची उंची अजून माझ्यातर्फे वाढवता येईल ते मी नक्कीच ते प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर मी मला जी संधी आज इथे दिली आहे अभिमन्यू शेटे, प्रदीपबेन नातूए, राजाभाऊ सावंते, कांचनताई आहे, ह्या लोकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास त्यांचा कुठेही कमी पडणार नाही याची मी गवाही देतो त्यांना आणि त्यांचा साथ मला असणारच आहे आणि त्यांचा साथ मला लागणारच आहे आणि ही मला खात्री आहे की हे सगळे सदस्य मला म्हणजे सिनियर सदस्य जे आहेत ते माझ्या बरोबर आहेत आणि मंडळातर्फे चांगलं काम करण्यात येईल। कल्याण शहर हा हिस्टॉरिकल शहर आहे म्हणजे ऐतिहासिक शहर आहे। गणेशोत्सवाची परंपरा कल्याण शहरातनं सुरू झालेली आहे आणि त्याचबरोबर एक काळ असं होतं की गणेशोत्सव आला की कल्याण शहरात गर्दी वाढायची, बाहेरनं लोक मंडपचे डेकोरेशन बघायला येत होते। आता ते कमी झालेले असं मला वाटतंय। मग तो प्रकार म्हणजे पब्लिकनी परत यायला पाहिजे अशी आमची इच्छा राहील आणि ते कसे वाढवता येईल ते आम्ही बघू। त्याचबरोबर जे मंडळ डेकोरेशन करतात तो एक हिस्ट्री व्हायची कल्याणमध्ये, म्हणजे मी हे बघितलेले आज 15-20 वर्षाआधी की कल्याण शहरात जोशीबागातला गणपती बघायचा असेल उदाहरणार्थ, मग ती लाईन एवढी मोठी असायची की नारायणवाडीपर्यंत यायची, जरीमरीची असेल तर ती सुयचौकपर्यंत असायची, अशा बऱ्याच ठिकाणी म्हणजे ह्या पद्धतीने रांगा लागत होत्या। मग ते का कमी झाले याच्यासाठी आम्ही परत प्रत्येक मंडळाशी बोलू, त्यांच्याशी संपर्क साधू, आमच्याबरोबर सगळे सिनियर कमिटी आहेत त्यांना विश्वासात घेऊन आणि मंडळांना काय अडचण आहे त्यात नक्की आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण।